तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आरोग्य भरतीचे फॉर्म भरले असेल गट क गट ड साठी। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला कोणते बुक तुम्ही रीड केले पाहिजे, कोणत्या बुकचा स्टडी तुम्ही केला पाहिजे, तर ते सर्व तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ते सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत, सर्वांनी जाऊन ते व्हिडिओ बघायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फॉर्म भरला, त्यानंतर ही स्पर्धा परीक्षा आहेत, यात खूप सारी कॉम्पिटिशन आहे, तर तुम्हाला अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे। जो अभ्यास करेल तोच या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहील, जो अभ्यास करणार नाही नुसते फॉर्म भरून काहीही फायदा नाही। तुम्ही नुसता फॉर्म भरला, फॉर्मला 400-500 खर्च केले, त्यानंतर एक्झाम सेंटरला जायला 1500 रुपये तुम्ही खर्च करणार, 2-3 हजार रुपये तुमचे असे जाणार बुक घेणार, बुक घेऊन तुम्ही फक्त बुक ठेवणार, त्याचा स्टडी करणार नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। तर आज आपण स्टार्ट करणार आहोत अंकगणित आरोग्य भरतीसाठी गट क आणि गट ड साठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे नफा व तोटा, तो आज आपण स्टार्ट करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर स्पेशल बॅचेसला ॲडमिशन घ्यायचं असेल, आमच्या स्पेशल बॅचेस स्टार्ट झालेले आहेत, त्यामध्ये सर्व विषय तुम्हाला शिकवले जातात, त्यानंतर सर्व सब्जेक्टच्या तुम्हाला नोट्स या प्रोव्हाइड केल्या जातात, त्यानंतर तुमच्या टेस्ट पण तेथे घेतल्या जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमध्ये नवीन आहेत, पहिल्यांदाच फॉर्म भरत आहेत, त्यांना कसा अभ्यास करायचा काही एक्सपिरियन्स नाही, सेल्फ स्टडी जास्त प्रमाणात होत नाही, त्यामुळे तुम्ही जर क्लासेसला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला बुकच्या किमतीमध्ये म्हणजे तुमच्या 1500 ते 2000 पुस्तकं वगैरे लागतात, तर बुकच्या किमतीमध्ये पुस्तकाच्या किमतीमध्ये तुम्हाला क्लासेस भेटत आहे, क्लासेस मी तुम्हाला लाईव्ह सर्व काही शिकवणार आहेत, त्यानंतर तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड करणार आहे, त्यानंतर तुम्हाला टेस्ट पण प्रोव्हाइड केल्या जातील, लाईव्ह टेस्ट तुम्हाला देता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर क्लासेसला जॉईन व्हायचं असेल तर ह्या नंबरला व्हॉट्सअप किंवा कॉल करा, इथे मी नंबर लिहितो आहे 8669391631। तर ह्या नंबरला कॉल किंवा व्हॉट्सअप करायचं आहेत, कॉल आणि व्हॉट्सअप करून तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहेत। फीस फक्त 1500 रुपये आहेत, 1500 रुपयामध्ये तुम्हाला तुमचे पेपर होईपर्यंत सर्व लाईव्ह क्लासेस दिले जातील, त्यानंतर टेस्ट पण तुमच्याकडनं सॉल्व करून घेतल्या जातील, नोट्स पण तुम्हाला फ्री दिल्या जातील, तुम्हाला बुक घेण्याची पण गरज नाही आहे, बुक घ्यायला गेले तरी 1500 रुपये लागतात आणि सेल्फ स्टडी काय होत नाही आहे। जर तुमचे लेक्चर मिस झाले तर तुम्हाला रेकॉर्डिंग सेशन पण तिथे भेटणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यूट्यूबवरती पण लेक्चर घेणार आहोत, पण यूट्यूबपेक्षा तिकडे तुम्हाला जास्त लेक्चर घेतल्या जातील, यूट्यूबवरती इतकं सर्व लेक्चर टाकणं पॉसिबल होत नाही ते। तर जितके यूट्यूबवरती लेक्चर टाकणं पॉसिबल होईल मॅथचे, नंतर मराठी व्याकरण, त्यानंतर इंग्लिश ग्रामर, जीकेचे, तर तितके सर्व लेक्चर आपण यूट्यूबवरती टाकणार आहोत। इथून जरी स्टडी केला तरी तुमचा अभ्यास हा होणार आहेत, तसंच तुम्ही लाईव्ह बॅचेसला जर जॉईन झाले तर तुमचा स्टडी हा जास्त प्रमाणात होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, नफा व तोटा त्यातील आपण पहिला टाईप बघणार आहोत, तर पहिल्या टाईपमधील उदाहरण आपण बघणार आहोत। तर ह्या चॅप्टरमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं सूत्र वापरणार नाही, ट्रिकनुसार हा पूर्ण चॅप्टर आपण सॉल्व करणार आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये सर्व एक्झाम्पल लिहून घ्यायचे आहेत, खूप खूप महत्त्वाचं आहे, 100% यावरती 4 ते 5 मार्कापर्यंत तुम्हाला आरोग्य भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात, 3 ते 4 क्वेश्चन म्हणजे 8 मार्कापर्यंत गट क असेल गट ड असेल, तर खूप खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत, हा IMP चॅप्टर आहेत तुमच्या आरोग्य भरतीसाठी नफा व तोटा, तर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। तर पहिल्या टाईपचा क्वेश्चन आपण बघणार आहोत, टाईप फर्स्ट, रमेशने 1200 रुपयांना घेतलेला टेबल 1500 रुपयांना विकल्यास त्याला शेकडा किती नफा झाला, तर आपल्याला शेकडा नफा शोधायचा आहे, तर त्याला शेकडा नफा किती झाला। 1200 रुपयांना रमेशने टेबल घेतला, तर तो टेबल त्याने 1500 रुपयाला विकला, तर त्याला शेकडा किती नफा झाला। तर 1200 रुपयाचा टेबल त्याने 1500 रुपयाला विकला, बरोबर, 1200 रुपयाचा टेबल त्याने 1500 रुपयाला विकला, तर त्याला 300 रुपये नफा झाला, बरोबर आहे। 1200 रुपयाचं टेबल 1500 रुपये विकला, 1500 - 1200, तर त्याला 300 रुपये नफा झाला। त्याच्यानंतर खरेदी किंमत ही कायम 100% असते, बरोबर आहे, खरेदी किंमत ही कायम 100% असते आणि शेकडा नफा आपल्याला इथे याच्या खाली लिहायचा आहे, शेकडा नफ्याला आपण इथे X मानू, हा फाइंड आउट करायचा आहे। खरेदी किंमत किती आहे 1200, त्याच्या खाली आपण खरेदी किंमत लिहिली 100% असते कायम, त्यानंतर शेकडा नफा किती झाला इथे फाइंड आउट करायचा आहे, इथे शेकडा नफा इथे त्यांना 300 रुपये झालेला आहे 1200 रुपयांचं टेबल 1500 रुपयाला विकल्यामुळे। तर विद्यार्थी मित्रांनो, सिंपल कॅल्क्युलेशन करायचे, कुठल्या प्रकारचं सूत्र आपण इथे वापरत नाही, तुम्ही लक्ष द्यायचं मी कसं सॉल्व्ह करतोय। आता आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे, तिरकस गुणाकार करण्यासाठी आपण काय करणार आहोत, 300 गुणिले
शंभर डिवाइड बाय 1200 आणि हा इथला एक्स, बरोबर आहे. हा एक्स आता इथे भागाकारामध्ये ह्या साईडला गेल्यानंतर गुणाकारामध्ये जाईल तो, मग इकडे काय होईल 300 × 100 भागिले 1200, 300 × 100 डिवाइड बाय 1200, इथं परत घेवर एक्स इज इक्वल टू 300 × 100 डिवाइड बाय 1200, बरोबर आहे. तर हा शून्य या शून्यला कट होतो, हा शून्य या शून्यला कट होतो, म्हणजे इथे 100 हे गेले, बरोबर. तर इथे काय होईल आता, हे 12 आणि 12 ने 300 आपण भाग देणार आहे. 6 × 6 = 12, 6×5 = 30, बरोबर. हे 50 इथे शिल्लक राहिले, त्याच्यानंतर ह्या 2 ने पण आपण ह्या 50 भाग देऊ शकतो, 25 × 2 = 50. तर एक्स इज इक्वल्स टू 25% नफा झाला. तर खूप सिंपल एक्झाम्पल आहेत. बघा, रमेशने 1200 रुपयाला घेतलेला टेबल त्याने 1500 रुपयाला विकला, तर 1200 रुपयाला घेतलेला टेबल 1500 रुपये विकल्यामुळे त्याला 300 रुपये नफा झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर खरेदी किंमत ही कायम 100% असते, लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला याच टाईपने सर्व काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. खरेदी किंमत कायम 100% असते, तर 100%पैकी किती शेकडा नफा झाला, 100%पैकी किती शेकडा नफा झाला, तर त्याला आपण एक्स मानलं, बरोबर आहे. तर त्याचा आपण तिरकस गुणाकार केला, 100 × 300 डिवाइड बाय 1200 × एक्स. तर एक्स ह्या साईडला घेतला, त्याच्यानंतर 300 × 100 डिवाइड बाय 1200, शून्यला शून्य कॅन्सल झालं. त्यानंतर इथे आपण 6 ने भागलं, 6 × 2 = 12, 6×5 = 30, तिथे 50 शिल्लक राहिले, परत 2 ने 50 भागलं, तर आपलं उत्तर आलं 25% नफा झाला. तर खूप सिंपल आहेत. आपण आता सेकंड एक्झाम्पल बघूया, टाईप फर्स्ट मधीलच. तर सेकंड एक्झाम्पल आहेत, रवीने 150 रुपयाला घेतलेले घड्याळ रमेशला 210 रुपयांना दिले, तर त्याला शेकडा नफा किती झाला. तर हे एक्झाम्पल आहेत, आपल्याला ट्रिकनुसारच सॉल्व्ह करायचं आहेत. मागील एक्झाम्पल प्रमाणे हे कसं सॉल्व्ह करू शकतो, 150 रुपयाला घेतलेले घड्याळ 210 रुपयाला विकले, तर किती नफा झाला त्याला, 210 + 150, तर उत्तर किती आलं इथे, 60 आलं, बरोबर आहे. हे तुम्ही सिम्पल कॅल्क्युलेशन अगोदर करून घ्या, तुम्हाला जर बेरीज वजाबाकीमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर, नसेल तर डायरेक्ट तुम्ही लिहू शकतात. तर 150 रुपयाला घेतलेले घड्याळ म्हणजे तुमची खरेदी किंमत आहे, बरोबर, 60 रुपये नफा झाला. तर खरेदी किंमत कायम 100% असते, तर 100%पैकी नफा किती झाला, शेकडा एक्स, आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. तर मागच्या एक्झाम्पल प्रमाणेच हे एक्झाम्पल पण आहे, सेकंड एक्झाम्पल. तर 150 रुपयाला घेतलेले घड्याळ रवीने रमेशला 210 रुपयांना दिले, तर त्याला शेकडा नफा किती झाला. तर 210 रुपयांना घेतलेले घड्याळ, बरोबर, 150 रुपयाला घेतलेले घड्याळ 210 रुपयांना दिले, तर त्याला 60 रुपये नफा झाला, बरोबर. तर खरेदी किंमत किती पैकी असते, खरेदी किंमत कायम 100% असते, 100% पैकी एक्स, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तेव्हा आपल्याला शेकडा नफा निघणार आहे. तर आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे त्यांचा. तर हेच एक्स आणि 150 आपण खाली का घेतो, कारण की आपल्याला एक्स एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्यामुळे आपण ते कायम डिवाइडला घेत असतो, छेदाला घेत असतो, बरोबर आहे. तर इथे काय होईल, 100 × 60 / 150 × एक्स. तर हा एक्स आपल्याला त्या साईडला घ्यायचा आहे, म्हटल्यानंतर या साईडला एक्स, 100 × 60 डिवाइड बाय 150, बरोबर. आता काय होईल, या शून्यला हा शून्य कॅन्सल होईल, 3 × 3 × 3 × 6 × 3 × 5 = 15. इथे 5 शिल्लक राहील, 5 ने आपल्या 100 जर भागलं, 5 × 5 = 5 × 10 इथे 20, तर आपलं ॲन्सर काय येणार आहे, 20 × 2, तर आपलं ॲन्सर येणार आहे x = 40% नफा झाला. तर सेकंड एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असेल, रवीने 150 रुपयांना घेतलेले घड्याळ रमेशला 210 रुपयांना दिले, तर त्याला शेकडा नफा किती झाला, तर 40% त्याला शेकडा नफा झाला. कसं फाइंड आउट केलं, तर 150 रुपयाला घेतलेले घड्याळ रवीने रमेशला 210 रुपयाला दिले, तर त्याला 60 रुपये इथे फायदा झाला, नफा झाला. तर इथं खरेदी किंमत, त्याच्यानंतर इथे त्याचा नफा आला, बरोबर आहे. तर खरेदी किंमत कायम 100% असते, तर 100% पैकी त्याला नफा किती झाला, तर आपण इथे एक्स लिहिलं, त्यानंतर एक्सची व्हॅल्यू काढली, तर तो त्याचा नफा झाला.
त्याच्यानंतर आपण आता थर्ड एक्झाम्पल बघूयात. तर आपण एक्झाम्पल नंबर थर्ड बघूयात. सचिनने 2000 रुपयाला घेतलेला टेबल 1500 रुपये ला विकल्यास त्याला शेकडा किती तोटा झाला. तर आता आपल्याला तोटा फाइंड आउट करायचा आहे. तर 2000 रुपये घेतलेला टेबल त्याने 1500 रुपयाला विकला तर त्याला 500 रुपये तोटा झाला. बरोबर आहे. 2000 रुपयाला घेतलेला टेबल त्याने जर 1500 रुपयाला विकला तर त्याला 500 रुपये तोटा झाला. तर 2000 रुपयाला घेतलेला टेबल त्यांनी 1500 रुपयाला विकला, 500 रुपये तोटा झाला. तर खरेदी किंमत कायम 100% असते हे लक्षात ठेवायचं आहे. तर तोटा फाइंड आउट करायचा आहे तर काय लिहिते, प्रश्नचिन्ह आणि एक्स आपण ती व्हॅल्यू इथे लिहिणार आहोत. तर इथे तिरकस गुणाकार करायचा आहे 100 गुणिले 500. तर मी तुम्हाला काय सांगितलं की हे का आपल्याला अगोदर वरती घ्यायचं अंशामध्ये 100 गुणिले 500, कारण की आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे. एक्स कायम आपल्याला खाली घ्यायचं आहेत 2000 गुणिले एक्स. तर एक्स इथे डिवाइडमध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर मल्टीप्लायमध्ये जाईल, तो गुणाकारामध्ये जाईल. एक्स इज इक्वल्स टू 100 गुणिले 500 डिवाइड बाय 2000. बरोबर आहे. तर आता इथे ह्या शून्याला हा शून्य कट होईल, ह्या शून्याला हा शून्य कट होईल, या शून्याला हा शून्य कट होईल. इथे काय राहिले, 10, 5 आणि 2. तर ह्या दोनने 10 भाग गेल्यानंतर काय येते, इथे 5. तर आपलं उत्तर काय येणार आहे, 5 गुणिले 5 25%. एक्स इज इक्वल टू 25% तोटा झाला. बरोबर आहे. सचिनने 2000 रुपयाला घेतलेला टेबल 1500 रुपयाला विकला तर त्याला शेकडा किती तोटा झाला, तर त्याला शेकडा 25% तोटा झाला. कुठल्या प्रकारचं सूत्र आपण वापरत नाही, खूप सिंपल प्रकारे असेच एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये येणार, पेपरमध्ये सॉल्व करायचं आहे. हा पूर्ण चॅप्टर आपण बिना सूत्राचा सॉल्व करणार आहोत. कोणतं पण किती पण हार्ड एक्झाम्पल असेल तरी ते आपण बिना सूत्राचं सॉल्व करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लाईव्ह क्लासेसला जॉईन व्हायचं आहे तर तुम्हाला मी नंबर दिलेला आहे, हा नंबर मी तुम्हाला परत इथे एकदा लिहून देतोय, 8669391631. तर ह्या नंबरवरती कॉल करून लाईव्ह लेक्चरला जॉईन व्हायचे. सर्व अशाच प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला तिथे सॉल्व करून दिले जातील, खूप सारे एक्झाम्पल. त्यानंतर तुमची प्रॅक्टिस घेतली जाईल. यूट्यूबवरती इतकं सर्व काही पॉसिबल होत नाही. इथून जर स्टडी केलं तर तुम्हाला मार्क्स तर पडतील, बट जे मेरिटमध्ये तुम्ही येणार आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, इथे मेरिट खूप हाय लागतं. तर तुम्हाला त्यासाठी लाईव्ह क्लासेस तुम्ही जॉईन करा. तुमची फीज पण खूप कमी आहे. तिथे सर्व सब्जेक्ट कव्हर केले जातील, सर्व सिलेबस कव्हर केल्या जातील, तुमच्या टेस्ट घेतल्या जातील, त्यानंतर तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड केले जातील. त्यासाठी सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. ह्या नंबरला व्हॉट्सअप कॉल किंवा व्हॉट्सअप करायचं आहेत. तर आपण आता एक्झाम्पल नंबर 4 बघूयात. एक्झाम्पल नंबर 4, शेखरने एक रेडिओ 750 रुपयांना खरेदी केला व तो 840 रुपयांना विकला तर त्याला शेकडा नफा किती झाला. तर शेकडा नफा काढायचा आहे आपल्याला. 750 रुपयांना त्यांनी खरेदी केला आणि 840 रुपयाला विकला तर त्याला किती नफा झाला. तर इथे तुम्ही सिंपल अगोदर वजाबाकी करून घ्यायची. 840 रुपयाला विकला, 750 रुपयांना खरेदी केला होता, तर उत्तर किती येतं तुमचं, 90. बरोबर आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, खरेदी किंमत लिहायची अगोदर. इथे खरेदी किंमत 750, 90 रुपये त्याला नफा झाला. खरेदी किंमत कायम 100% लिहितात, म्हणून आपण इथे 100 कुठल्या प्रकारचं सूत्र आपण वापरत नाहीये. आणि त्यानंतर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे तर एक्स हे आपलं प्रश्नचिन्ह इथे असेल. त्याच्यानंतर आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 100 गुणिले 90 भागिले 750 आणि एक्स आपला इथे शिल्लक राहील. एक्स ह्या साईडला लिहा, इज इक्वल टू किंवा त्या साईडला लिहा, काही फरक पडत नाही. इथे तो एक्स आला असता तो ह्या साईडला गेल्यावर इथे गुणाकारामध्ये येतो. मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवलं मागच्या एक्झाम्पलमध्ये, तुम्हाला असं सॉल्व करून दाखवलं होतं. ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल झाला. त्याच्यानंतर आता 9 आणि 75 कोणत्या संख्येने भाग जातो एकदा बघायचं आहे. 3 जातो, 3 3 9, 3 1 3 3 2 6, इथे 1 उरला 15 उरले. बरोबर. 3 5 15, तर इथे काय झाले आपले 25. 3 ने 75 भाग दिला तर 25 उत्तर येतं. त्याच्यानंतर 25 ने 100 भाग दिल्यावरती 25 1 25 25 4 100, तर इथे काय शिल्लक राहिलं, 4 गुणिले 3 इज इक्वल्स टू एक्स, 12 इज इक्वल्स टू एक्स. तर एक्स इज इक्वल्स टू 12% नफा झाला. शेखरने एक रेडिओ 750 रुपयांना खरेदी केला, 840 रुपयांना त्यांना विकला तर त्याला 90 रुपये नफा झाला. तर त्याचा शेकडा नफा किती झाला, 12%
शेकडा नफा झाला। तर अशाच प्रकारचे एक्झाम्पल आपण सर्व सॉल्व करणार आहोत। हा पूर्ण चॅप्टर मी यूट्यूबवरती पण घेणार आहे, तुम्ही काही टेन्शन घेण्याची गरज नाही। सर्व लेक्चर्स आपण यूट्यूबवरती पण टाकणार आहोत, तुम्ही लाईव्ह बॅचेसला जॉईन झाले तर तुम्हाला फायदा होणारच आहे। टाईप दुसरा बघणार आहोत आता आपण, त्यातील एक्झाम्पल नंबर फर्स्ट, एका कपाटाची किंमत 1200 रुपये होती, 2 वर्षांनी ते कपाट 960 रुपयांना विकले, तर शेकडा किती टक्के तोटा झाला। तर आतापर्यंत आपण नफा बघितला, त्यामध्ये एकच तोटा आपण बघितला। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण टाईप टू बघणार आहोत, त्यामध्ये आपल्याला शेकडा किती टक्के तोटा झाला तर ते फाइंड आउट करायचं आहे। टाईप टू आहेत एक्झाम्पल, अशा टाईपचे एक्झाम्पल तुमच्या आरोग्य भरतीमध्ये येतात, 100% येतातच। तर लक्ष द्या, एका कपाटाची किंमत 1200 रुपये होती तर ते 2 वर्षांनी कपाट 960 रुपयांना विकलं। तर तुम्हाला अगोदर त्यांची वजाबाकी करून घ्यायची आहे, 1200 वजा 960, तर तुमचं उत्तर किती येतं आहे, 240। तुम्ही वजाबाकी करा, सिंपल आहे, 1200 वजा 960, उत्तर 240 येतं, बरोबर आहे। तर एका कपाटाची किंमत 1200 रुपये होती, 2 वर्षांनी 960 रुपयांना ते विकलं, म्हणजे तुम्हाला तोटा किती झाला, 240 रुपये। 1200 तोटा 240 रुपये झाला। खरेदी किंमत ही कायम 100% असते, तोटा काढायचा आहे तर आपण इथे एक्स आणि हे प्रश्नचिन्ह एक्स फाइंड आउट करू, तर तुमचा तोटा हा शेकडा तोटा इथे निघणार आहे। तर सिंपल, आपण एकही सूत्र ह्या चॅप्टरमध्ये वापरत नाही इथे। तर आता काय होईल, इथे तिरकस गुणाकार करायचा आहेत, 100 × 240 / 1200 × x। आता हा एक्स त्या साईडला गेल्यानंतर काय होईल, इथे 100 × 240 / 1200, बरोबर। ह्या शून्यला हा शून्य कट झाला, ह्या शून्यला हा शून्य कट झाला, 12 × 1 = 12, 12 × 2 = 24, 10 × 2 = 20, बरोबर आहे। x = 20% तोटा झाला। तर सिंपल एक्झाम्पल आहे, खूप सिंपल आहे, आपण कुठल्या प्रकारचं सूत्र इथे वापरत नाही, डायरेक्ट आन्सर काढतोय। एका कपाटाची किंमत 1200 रुपये होती, 2 वर्षांनी ते कपाट 960 रुपयाला विकले, 2 वर्षांनी असू द्या, इथे 10 वर्षांनी असू द्या, काही आपल्याला फरक पडत नाहीये। इथे 2 वर्षांनी वगैरे जर दिलेलं असेल तर कन्फ्यूज व्हायचं नाही, 2 वर्ष देऊ, 10 देऊ, 15 देऊ, 20 वर्ष देऊ। तर ते कपाट 960 रुपयांना विकले, तर ते कपाट विकले तर शेकडा किती टक्के तोटा झाला। तर तोटा काढण्यासाठी आपण काय केलं, 1200 रुपये खरेदी किंमत होती, विकले 960 ला 240 रुपये, तोटा झाला। खरेदी किंमत कायम 100% असते, त्यानंतर 1% आपल्याला तोटा फाइंड आउट करायचा आहे शेकड्यामध्ये। तर तिरकस गुणाकार केला, 100 × 240 / 1200 × x, एक्स हा ह्या साईडला गेला, इथे भागिलेमध्ये इथे गेला, तो गुणाकारामध्ये गेला, त्यानंतर 100 × 240 / 1200, तर आपलं उत्तर आले 20% तोटा। तर आपण एक्झाम्पल नंबर सेकंड बघूया, टाईप सेकंड मधील एक्झाम्पल नंबर आपण इथे 2 बघतोय। एका वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये आहेत व तिची विक्री किंमत 30 रुपये आहेत, तर शेकडा किती टक्के तोटा झाला। तर एक वस्तू आहे, तिची किंमत खरेदी किंमत 50 रुपये आहेत, विक्री किंमत 30 रुपये आहे, तर तोटा इथे 20 रुपये झालेला आहे। त्याच्यानंतर खरेदी किंमत कायम 100% लिहितो आपण, खरेदी किंमत कायम 100% असते, त्याच्यानंतर आपल्याला तोटा फाइंड आउट करायचा आहे, तर काय येईल इथे एक्स आणि प्रश्नचिन्ह। तर इथे तिरकस गुणाकार परत मागच्या एक्झाम्पल सारखा, 100 × 20 = 50 × x। तर एक्स आता ह्या साईडला जाईल, 100 × 20 / 50 एक्स या साईडला जाईल, बरोबर आहे। ह्या शून्यला हा शून्य कट झाला, 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, इथे 20 उरले, 20 × 2 = x, 40 = x, x = 40% तोटा झाला। तर एका वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये आहे व विक्री किंमत 30 रुपये आहे, तर शेकडा तोटा किती झाला, तर 40% झाला। कसं फाइंड आउट केलं आपण, 50 रुपयांची वस्तू 30 रुपयाला विक्री, 20 रुपये तोटा झाला, खरेदी किंमत कायम 100% लिहितो, त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तोटा, तो एक्स आपण मानला, बरोबर आहे। त्याच्यानंतर तिरकस गुणाकार केला, तर हेच खालीच का घेतले 50 × x, कारण की आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं, एक्स इथे डिवाईडमध्ये इथे गेल्यानंतर तो मल्टिप्लायमध्ये होतो जातो, बरोबर आहे। 100 × 20 / 50,
तर आपण कॅन्सलेशन केलं, झिरोला झिरो गेला, या 5 ने 100 ला आपण भागलं तर आपलं उत्तर इथे 20 आलं, 20 × 2 तर 40% आपला तोटा आला. खूप सिंपल एक्झाम्पल आहेत. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. तर आपण एक्झाम्पल नंबर 3 बघूयात. एका व्यापाऱ्याने एक घड्याळ 250 रुपयाला खरेदी करून 200 रुपयांना विकले तर त्या व्यापाऱ्याला शेकडा किती टक्के तोटा झाला. तर आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. एका व्यापाऱ्याने 250 रुपयाला घड्याळ खरेदी केले, 200 रुपयाला विकले, तर त्याला किती रुपयांचा तोटा झाला? 50 रुपयांचा. तर कसं करणार? 250 वजा 200 तर किती रुपयांचा? 50 रुपयांचा. तर 250 रुपयांना घड्याळ खरेदी केले होते, 50 रुपयांचा तोटा झाला. बरोबर आहे. खरेदी किंमत कायम 100% असते. तर आपल्याला तोटा फाइंड आउट करायचा आहे एक्स, आणि इथे आपलं काय येईल? प्रश्नचिन्ह. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिरकस गुणाकार करायचा आहे आपल्याला. 100 × 50 / 250 हा एक्स आपला ह्या साईडला जाईल मागील एक्झाम्पल प्रमाणेच. तर ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल झालेला आहे. 5 × 5 = 25. बरोबर. इथे 5 ला 100 ला 5 ने भागायचं आहे. 5 × 5 = 5, 5 × 2 = 10 हा 0, मग इथे काय राहील? 20 × 1 = x. 20 = x. x = 20% तोटा झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या एक्झाम्पलमध्ये काय बघितलं? एका व्यापाऱ्याने एक घड्याळ 250 रुपयांना घेतले होते तर 200 रुपयाला विकले तर त्याला शेकडा किती तोटा झाला? तर रुपयामध्ये 50 रुपये तोटा झाला. तर शेकडा किती तोटा झाला? तर आपण काय केलं? तिरकस गुणाकार केला. खरेदी किंमत कायम 100% असते. तिरकस गुणाकार करून 100 × 50 / 250 तर आपलं उत्तर काय आलेलं आहे? 20. तर शेकडा 20% तोटा झालाय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइप सेकंड बघितला. असे याचे टोटल एकूण 17 टाइप आहेत. आपण 17 च्या 17 टाइप यूट्यूब चॅनलवरती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की आपल्याला नेक्स्ट पार्ट हा कधी पाहिजे याचा. तर विद्यार्थी मित्रांनो, टोटल आत्ताशी आपले 2 टाइप झाले. अजून आपल्याला 15 टाइप बघायचे आहेत. आपण 6 ते 7 लेक्चरमध्ये हा चॅप्टर पूर्णपणे कव्हर करणार आहोत. असे 17 एकूण टाइप आहेत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहेत, कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला आरोग्य भरतीचा अभ्यास करता येईल. अंकगणितामध्ये नफा तोटा हा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक एक्झामला आरोग्य भरतीमध्ये तर खूप सारे क्वेश्चन नफ्या तोट्यावरती येत असतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या लाईव्ह बॅचेसला जॉईन व्हायचं असेल तर ह्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे किंवा कॉल करायचं आहे. लाईव्ह बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. फीस फक्त 1500 रुपये आहेत. खूप कमी फीस आहेत. तर सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. तिथे लाईव्ह लेक्चर घेतले जातील हे शिकवतो. असेच एक्झाम्पल तिथे पण तुमचे घेतले जातील. खूप सारे एक्झाम्पल यूट्यूबवरती सर्व एक्झाम्पल घेणं पॉसिबल नसतं, तर तिथे खूप सारे मल्टिपल एक्झाम्पल घेतले जातील. हार्ड लेवलचे एक्झाम्पल, त्यानंतर मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर असेल, जीके असेल, त्यानंतर तुमचा जो टेक्निकल रिलेटेड पार्ट तो पण तिथे कव्हर करून घेतला जाईल. सर्व नोट्स आणि तुम्हाला लाईव्ह टेस्ट तिथे भेटला जाईल. आपली फीस फक्त 1500 रुपये आहेत. तुम्ही ह्या नंबरला कॉल किंवा व्हॉट्सअप करून ॲडमिशन घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूयात न्यू लेक्चरमध्ये, न्यू पार्टमध्ये. थँक्यू.